पनवेल तालुक्यातील रोहिणसण येथे कैलासवासी चंद्रकांत क्रीडा मंडळ करंजावडे यांच्या वतीने प्रथम क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाअंतर्गत समाजस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पनवेल तालुक्यातील करंजावडे येथील कैलासवासी सरस्वती बाबाजीराव कदम क्रीडा नगरीत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी ठाणे महापालिकेचे महापौर संजय मोरे, नवी मुंबई पोलीस निरीक्षक संजय कदम, अक्षय शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सगळ्यात आधी आजच्या संक्रांतीच्या निमित्तानं आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. संक्रांत म्हणजे सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये एंट्री, जशी आपण आता कबड्डीच्या मैदानावरती घेता, पण यामुळे संपूर्ण सृष्टीमध्ये निरनिराळ्या पद्धतीनं आशादायक अशा गोष्टी घडत असतात आणि कबड्डीच्या या मैदानावरही आपण अनेक आशा निराशेचे खेळ सर्व संघांच्या बाबतीमध्ये पाहिलेले आहे. मी या सर्व संघांच्या खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो. खेळ तात्कालिक आहे, काही काळापुरता आहे, पण आपल्याला सगळ्यांना आमच्या सर्व करंजावडेवासियांच्या आणि आमच्या सर्व पनवेलवासियांच्या शुभेच्छा अनंत काळासाठी आहेत. त्यामुळे त्या केवळ सामन्यापुरत्या मर्यादित नाही तर तुमच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी आहे आणि त्या उज्ज्वल कारकिर्दीचा एक भाग म्हणजे या मैदानावरचं आपलं प्रदर्शन. हे प्रदर्शन आता अधिकाधिक या ठिकाणी चमकदार ठरावं. संघाचे जे खेळाडू आलेत त्या खेळाडूंना शुभेच्छा देत असताना तुमचा खेळ अधिकाधिक उंचावत जावा आणि त्या माध्यमातून तुमच्या परिवारजनांना, तुमच्या मार्गदर्शकांना आनंद मिळत राहावा, तुमची यशाची कारकीर्द अधिकाधिक उंचावत राहो या शुभेच्छा या निमित्ताने देतो. नववर्ष सुरू झालंय, हे वर्ष संपूर्ण वर्ष आणि आपली पूर्ण कारकीर्द ही अधिकाधिक चमकदार ठरो यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. या निमित्तानं आपल्यामध्ये येता आलं, आमच्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांना भेटता आलं याचा खरंच मनापासून आनंद आहे. आपल्या सर्वांना हे नववर्ष सुखा समृद्धीचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो अशा शुभेच्छा देतो. मला आपण बोलावलं, सन्मानित केलं, आपलं मनापासून आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमदार प्रशांत ठाकूर, सन्माननीय व्यासपीठ, आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी त्यांनी सहभाग घेतला ते आपले सगळे कबड्डीपटू यांचे प्रशिक्षक आणि चांगल्या प्रकारे शिस्तीने हा ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी जे मेहनत घेत आहेत ते ऑफिशियल्स आणि सर्व या स्पर्धेला पाठिंबा आणि प्रतिसाद देण्यासाठी उपस्थित सर्व प्रेक्षक. कसं आहे की कबड्डी म्हटलं की बुवा साळवी हे नाव आलंच पाहिजे, कारण या कबड्डीला पुढे नेण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, परिश्रम घेतले, ते बुवासाळवी त्यांचं आठवण करणं हे क्रमप्राप्त आहे आणि म्हणून त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि आता ही वेळ नाही बोलण्याची कारण भाषणाची, सगळे या आपल्या कबड्डीपट्टूंचा खेळ बघायला आपण आलेलो, त्यामुळे फक्त आणि फक्त शुभेच्छा. आज मकर संक्रांत आहे तर त्यांना सगळ्यांना आपल्याला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.